गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे 15 मार्च. आज आहे आरोहीच्या शाळेमध्ये तिचा डान्स आहे, म्हणून आता वाजले आहे 8:10 आणि 8 वाजता शाळेत बोलवले. तर मी चालली आहे आरोहीला सोडवायला. आणि आज काय आहे? माझा सिस्टरचा बर्थडे आहे. अगं, आज पप्पांचा पण बर्थडे आहे. पप्पाचा पण बर्थडे. यस, सिस्टरचा पण बर्थडे. तर आरोहीच्या सिस्टरचा बर्थडे, सो स्कूलमध्ये डान्स आहे आणि आरोहीच्या पप्पांचा पण बर्थडे. तर आता मी हिला आधी सोडून येते, मग तुमच्याशी गप्पा मारते. ठीक आहे, बाय कर. तर आरोहीला सोडून आली आणि मी पोळ्या करून घेतल्या, त्याच्याबरोबर नाश्त्याची तयारी पण करून घेतली. तिला 8:30 वाजता आणायला जायचं होतं, पण मला आज दवाखान्यात जायचं होतं, म्हणून इथे मी जो उपमा आपण बनवतो त्याचं पण मी बेसिक तयारी करून घेते, की तिला घेऊन आली की लगेच आपल्याला कामाला. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. शार्प 5 मिनिटात आरोहीला घ्यायला जायचं, पोळ्या करून झाल्या आणि आज उपमा करणार आहे. आणि आज इतके कामं आहे ना, थांबा मी बसूनच बोलते. तर आज इतके कामं आहे, कामं असे आहे की आरोहीला घ्यायला जायचं, जाताना हुसळ आणू, ज्याला कोणी मटकी म्हणतं आमच्याकडे हुसळ म्हणतं, तर हुसळ आणणार आहे, त्याच्याबरोबर दही आणणार आहे. आज हुसळची भाजी करणार आहे आणि चपात्या करून झाल्या आहे. आणि मेन म्हणजे 10:30 वाजता डॉक्टरकडे जायचं आहे, तर आज माझी अपॉइंटमेंट आहे. आणि नेमकी आरोहीचे पप्पा आज नाही आहे, नाहीतर नेहमी ते असतातच, पण आज त्यांची फर्स्ट शिप होती, ऑफिसला गेले ते. तर ते 2 वाजेपर्यंत, 2 नाही 2:30 पर्यंत येतील ते. आणि फर्निचरचं पण काम तुम्हाला माहिती ते चालू आहे. सो आता असं आहे की पटकन आवरून घेते, आरोहीला आणते, हुसळ घेऊन येते. ती आल्यावर आम्ही दोघीजणी नाश्ता करणार आणि ओला जिंदाबाद ओला पकडून दवाखान्यात जाणार. आणि आज आहे आरोहीच्या पप्पांचा वाढदिवस, त्याच्यासाठी पण छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. आणि सेलिब्रेशन ॲज सच आमच्याकडे कसं असतं माहिती का, आमच्याकडे असं काही फॉर्मॅलिटी वगैरे नसते की गिफ्ट दिलंच पाहिजे किंवा गिफ्ट घेतलंच पाहिजे. आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे असं आहे की मीच आमच्याकडे माझ्या बाबतीत इनकमिंग नाही आहे, आउटगोईंग आहे, कारण मला माझे मिस्टर कधी पण काही पण घेऊन देतात, पण स्पेशली बर्थडेला असं काही त्यांचं नसतं. पण मी अशी, मी खूप जास्त हौशी आहे आणि मला असं वाटतं की आपणच आपल्या माणसाची हौस नाही करणार तर कोण करणार. कोणीही आपलं कौतुक करायला रिकामं नाही आहे, कोणीही येणार नाही आहे आपलं कौतुक करायला. आणि कसं असतं ना माणसांच्या बाबतीत, तरी मी एक पाहिलं आहे, मग ते माझे वडील असो किंवा माझा भाऊ असो किंवा माझे मिस्टर असो, ते कधीही कोणाकडनं अपेक्षा नाही करत. आपल्याला खूप अपेक्षा असतात, म्हणजे माझ्या मिस्टरांकडनं मला थोड्याफार अपेक्षा असतात, पण मी ते कधीच बोलून दाखवत नाही. पण प्रत्येक स्त्रीच्या अपेक्षा असतात, तर त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा असेल ना, की जर मी सगळ्यांसाठी करतो आहे तर माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी करावं. आणि मला तरी असं वाटतं की आपणच आपल्या माणसांसाठी करावं, की ना की कोणाकडनं अपेक्षा करावी की माझा नवरा जर एखाद्या XYZ व्यक्तीसाठी करतो आहे तर त्यांनी पण आपल्यासाठी करावं. नाही, आपणच आपलं कौतुक करायचं. मला एक फंड आहे की आपणच आपलं कौतुक करायचं, आपणच आपली हाऊसमोस करायची. सो त्यांच्यासाठी एक शर्ट घेतलेला आहे जो त्यांना सरप्राईज आहे तो. आणि ॲक्च्युली मी जीन्स ऑनलाईन मागवली होती, बट साईज इश्यू झाला, सो ती मला रिटर्न करावी लागली. तर बघू आता संध्याकाळपर्यंत काहीतरी डोकं चाललं तर काहीतरी छोटंसं अजून त्यांना गिफ्ट देण्याचा प्रयत्न करेल, नाही तर शर्टवरच. आणि त्यांनी मला पहिलेच सांगितलं आहे मला काहीही गिफ्ट नको असं त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यांची इच्छा आहे की आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना आरोहीला सायकल घ्यायची अशी त्यांची इच्छा आहे. तर मे बी आरोहीसाठी सरप्राईज असेल किंवा आरोहीच्या पप्पांसाठी सरप्राईज असेल. आरोहीसाठी सायकल घेतली तर आरोहीची एक्झाम आलेली आहे, त्यांना म्हटलं एक्झाम होऊन जाऊ द्या आणि मग आपण सायकल घेऊ, पण त्यांची इच्छा आहे. त्यांनी मला आधीच सांगितलं की तुला जर मला गिफ्ट घ्यायचं असेल तर आरोहीला आरोहीसाठी काहीतरी घेऊया आपण, मला काहीही नको. आणि त्यांचं असंच असतं की काहीच नको, काहीच नको, कारण मी कुठेही बाहेर जेव्हा मॉलला जाते किंवा कुठे जाते ते मला आधी वॉर्निंग देतात मला काही नको असं त्यांचं असतं, पण मी लक्षच देत नाही, कारण मला माहिती आहे मी नाही केलं तर त्या व्यक्तीसाठी कोणीच करणार नाही. सो असं आहे. चला आता खूप बोलली, 5 मिनिटं राहिले आहे, मी निघते आता आणि आपण आल्यावर बोलूया. कधी कधी आम्हाला पण कमेंट्स येतात की तुम्ही अंधश्रद्धा पसरवत आहात आमच्या स्वामींच्या, म्हणजे आपल्या स्वामींच्या भक्तीला लोक अंधश्रद्धा म्हणतात, स्वामी वगैरे काही नाही असं म्हणत असतात. तर अशा कमेंट्स येतात तेव्हा खूप राग येतो, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं वाटतं, पण नाही देऊ शकत, आमचे पण काही लिमिटेशन असतात, तेव्हा फक्त आम्ही त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर सध्या ना भाव तिथे देव असं एक ऑडिओ बुक आहे कोकू FM वर, जे मी वाचती आहे.
ह्या पुस्तकात काय मला माहिती मिळालं माहिती आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन वेगवेगळे पार्ट आहे. आपण देवावर ठेवतो ती श्रद्धा आहे. आपण सगळे स्वामी भक्त किंवा कुठल्याही देवाचे भक्त आपण श्रद्धाळू आहोत. आणि जे लोक देवस्कीवर विश्वास ठेवतात त्यांना आपण अंधश्रद्धा म्हणतो. तर ह्याच याच्यावरच आहे ना सध्या मी भाव तिथे देव हे एक ऑडिओ बुक ऐकते आहे. तर ह्या ऑडिओ बुक मध्ये मला हीच कन्सेप्ट खूप जास्त आवडली. आणि कधी कधी अशा निगेटिव्ह कमेंट्स आल्या की आम्हालाही वाईट वाटतं, पण जेव्हा ते बुक मी जेव्हा ऐकायला सुरुवात केली तेव्हाच मला खूप छान वाटतंय. आता कुकू एफ एम बद्दल सांगायला गेलं तर कुकू एफ एम हे भारतातलं अग्रगण्य ऍप आहे. ज्या हे ऍप मराठीमध्ये आहे, तुम्ही तुमच्या ओन लँग्वेजमध्ये कुठलेही बुक सिलेक्ट करू शकता आणि वाचू शकता. 4.5 प्लस रेटिंग आहे आणि 2000 जास्त ऑडिओ बुक आहे. तुम्ही तुमच्या ओन लँग्वेजमध्ये ऐकू शकता. आता कुकू एफ एमचं म्हणायला गेलं तर कुकू एफ एमचं हे मासिक सबस्क्रिप्शन हे 99 रुपीजचं आहे. पण PL50 माझं जर कुपन कोड टाकलं तर माझ्या स्वामी भक्तांसाठी 49 रुपीज म्हणजे 49 रुपयात तुम्हाला महिनाभर हवे तेवढे पुस्तकं तुम्ही ऐकू शकता. इतकं म्हणजे माझं तर इतकं नॉलेज वाढलं आहे कुकू एफ एमने. मी तुम्हाला पण सांगेल, आवर्जून कुकू एफ एम डाउनलोड करा आणि तुम्ही घर बसल्या तुम्हाला हवं ते ऑडिओ बुक तुमचं पुस्तक तुमच्या स्वतःच्या भाषेत तुम्ही ऐकू शकता. कुकू एफ एमची डाउनलोडची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर जा आणि डाउनलोड करा आणि तुम्ही पण या गोष्टीचा फायदा घ्या. तर आरोही आली आणि तिला घेऊन मी दवाखान्यात गेली. आमची म्हणजे ओलामध्येच आम्ही दवाखान्यात गेलो आणि तिकडनं आल्यावर जेवण वगैरे झालं तर हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आणि आता जेवण करतोय. उसळ दही आणि पोळी जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर आमचं सगळं आवरून झालं आहे आणि प्लीज इकडचा सगळा पसारा इग्नोर करा, कारण तिकडचं सगळं सामान ह्या खोलीत आणलेलं आहे. तर आरोचे पप्पा आले आहे ऑफिसवरनं आणि आता वाजले आहेत 3. हो, सांगितलं मी त्यांना पप्पांचा बर्थडे. आणि तर आता ते आलेले आहे, शेजारी काम चाललंय, म्हणजे आपलं फर्निचरचं काम चाललंय तर ते बघायला चाललंय. सो आता मी त्यांच्यासाठी जो शर्ट घेतला होता तो त्यांना दाखवते, पण त्यांना आधी चेंज करून देते. कारण ते कंपनीच्या ड्रेसवर आहे, त्यांना ते चेंज करून देते, मग आपण त्यांना छोटस सरप्राईज देऊ. ग्रीन करायचं विसरूनच गेले आता, पटकन मला काय करायला पांगुड घेतली झोपती असं नाटक करते मी आणि तसं बनवून घेते. काय समजलं मला नक्की सांगायला काय म्हणायचं. सो चला मी आता गिफ्ट पॅक पण नाही करते, संध्याकाळी काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करूया. बघू तुम्हाला जसं जसं होईल, कारण या फर्निचरच्या नादात ना काहीच करू वाटत नाही, एवढी धूळ आहे ना घरात. पण तरी पण मी तुम्हाला थोडंसं मेबी जर शक्य झालं मला तर तुम्हाला मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल की आपलं काम कुठपर्यंत आलेलं आहे. नक्की जर शक्य झालं तर मी ते काम दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि आणि काय आणि काय आणि हां, कधी कधी काय होतं ना आमची फॅमिली म्हणजे आम्ही पण आम्ही असं किंवा कुठला पण युट्यूबर असो, आम्ही एखादा व्हिडिओ किंवा तुम्हाला माहिती मग ती महाराजांबद्दल असो किंवा कुठली पण माहिती असो, सगळे युट्यूबर वेगवेगळी माहिती त्यांनी देणार ना. सगळ्यांची माहिती एकटीच म्हणजे एकच असते, फक्त सांगण्याची पद्धत वेगळी असते. काही काही जणांचे त्यांच्या अनुभवावरनं ते माहिती सांगता, त्यांच्या अनुभवावरनं ती सेवा सांगता. मी तुम्हाला हे का बोलते, मला कुठल्याही व्यक्तीचं नाव घ्यायचं नाहीये. मुळात तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघता तर तुम्हाला नाही आवडत तर नका बघू, कुठलीही वाईट कमेंट करू नका. आम्हाला पण मन आहे, आम्ही तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देऊ शकतो. काही काही लोक खूप जास्त रूडली बोलता, तुम्ही आम्हाला खूप रिस्पेक्ट द्यावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही, पण इतकं पण रूडली बोलू नका. आणि तुमच्या लेवलला यायला आम्हाला इंटरेस्ट पण नाही आणि आम्ही येणार पण नाही. सो असं नका बोलू. महाराजांच्या सेवेबद्दल तर मी अजिबात खपवून घेणार नाही, कोणी पण असो. नाव नाही घेणार कारण मला नाही घ्यायचं कोणाचं नाव, कारण नाही घ्यायचं. तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात ताई, मी तुम्हाला ताईच म्हणते. पण प्लीज असं वाईट कमेंट्स करू नका. असो, शेवटी श्री स्वामी समर्थ. देव तुम्हाला खूप चांगली सद्बुद्धी देव आणि थोडंफार तरी चांगलं नॉलेज देव की समोरच्याशी कसं बोलावं. असो तर चला, पटकन ती आली आहे. पूजा मयूर हो, आय लव हॅपी. वाव, खूप छान आहे, खूप छान केली.
डोळे तुटतील माझे. डोळे नको दाखवू ना. थांबा मयूर, नाही तुम्हीच काढा पकडा. आता काय पॅक बिक नाही केला आम्ही ना. वुमन्स डे ला गेलो होतो ना, हे नका बघू ना. आतलं बघा, वुमन्स डे ला गेलो होतो ना. कसं आहे? छान आहे, मस्त आहे. छान आहे ना. मेहंदी कलर आणि आरूचा पण ड्रेस मेहंदी कलरचा आहे. छान आहे ना. अहो नाही ना मयूर, बघा बघ एकदा घालून बघा. बरं, आता संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही फर्निचरचं सामान घेण्यासाठी बाहेर चाललो. फर्निचरचं जे छोटं मोठं आहे म्हणजे सेफ्टी डोअरसाठी ज्या काही वस्तू लागणार आहे ते घ्यायला बाहेर चाललो. तिकडनं आल्यावर मग केक कटिंग करणार आहोत आणि नंतर बघू मग पुढे काय होतं. हां, हॉटेलला जाणार आहे. हां, तर असं आहे. तर बघू. आणि आता मार्च महिन्यात पूर्ण भर मार्चमध्ये पूर्ण आभाळ आलेलं आहे तुम्हाला इथं दिसत असेल. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच जिल्ह्यामध्ये असं सांगितलं की पाऊस आहे. फक्त एकच मागणं करेल की बळीराजा सुखरूप राहू दे आणि शेतकऱ्यांचं नुकसान नाही होऊ दे, एवढीच प्रार्थना आहे. असो चला आपण जाऊया. मी तुम्हाला दाखवते काय काय सामान घेतोय काय काय नाही. तर आम्ही तिकडनं जाऊन आलो आणि नेहमी माझ्याकडनं एक नेहमीच चूक होते. आता बाई म्हटल्यावर किंवा चूक होणारच. आम्ही तिकडनं जाऊन आलो आणि नेमकी माझा जो दुसरा बेडरूम आहे मास्टर बेडरूम त्याची चावी मी त्याला कुलूप लावलं. तर ते आमच्याकडे लॅशचं आहे आणि ते नेमकी मी कुलूप लावलं आणि चावी राहिले बेडरूममध्ये. तर त्या बेडरूममध्ये राहिल्यामुळे सगळा पचका झाला आणि त्यांना साध्याच ड्रेसवर मला औक्षण करावं लागलं. बट ठीक आहे, आता काहीच करू शकत. आणि तेवढ्यात त्यांचे मित्र म्हणजे आमच्या माझ्या मिस्टरांचे मित्र त्यांनी केक आणला आणि ह्या आमच्या शेजारच्या मावशी आहे ज्यांनीही मयूरसाठी केक आणला. तर थँक्यू मावशी. आणि त्या दरवर्षी करता आमच्यासाठी. आणि मयूरचे मित्र पण असतात, ते पण नेहमी येत असतात आणि मयूरसाठी नेहमी ते केक आणत असतात. तुम्हाला खोटं वाटेल, दोन केक होते म्हणून मी स्वतः केक ऑर्डर नाही केला, कारण ऑलरेडी दोन केक होते. मग म्हटलं जाऊ दे. आणि आता तुम्ही म्हणाल ताई डोक्यावर टोपी नाही घातली. तर एका रूममध्ये फर्निचरचं काम चालू होतं आणि एक रूम लॉक होता त्याच्यामुळे डोक्यावर टोपी पण नाही मला त्यांना देता आली. पण ठीक आहे असो. आणि हे सगळे आले आणि छानपैकी मयूरचा म्हणजे आरोहीच्या पप्पांचा ज्यांचं नाव मयूर आहे त्यांचा वाढदिवस साजरी झाला. ही आहे आमची साक्षी म्हणजे शेजारी बच्छा मावशी आहेत, त्यांची मुलगी आहे ती. तर मी नेहमी म्हणत असते की मला शेजार खूप चांगला भेटला. यस, मी खूप लकी की मला इतका चांगला शेजार भेटला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मयूर, हॅपी बर्थडे टू यू. तर केक कटिंग वगैरे झाला आणि मग नंतर आम्ही थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. तर आधी तुम्हाला दाखवले ते मयूरचे खूप चांगले मित्र आहे, बेस्ट फ्रेंड म्हणायलाही हरकत नाही, जे नेहमी आमच्या वाईट वेळात आमच्यासोबत होते आणि आमच्या चांगल्या वेळात त्यांना आम्ही कधीही विसरणार नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे. तर केक कापून झालं आणि तुम्ही मग अशी पाहिलं की आम्ही बाहेर गेलो आणि नेमकी फर्निचरचं काम चालू आहे. दुसऱ्या बेडरूमचं लॉक लावलं तर ते मी लॉक केलं आणि नेमकी चावी राहिली मध्ये. आणि जेव्हा घरी आली तेव्हा सगळीकडे चावी शोधली, चावी सापडलीच नाही कारण चावी मध्ये होती. तर त्याच्यामुळे अर्धा पाऊन तास असेच गेले आणि तेवढ्यात यांचे मित्र आले, काकड भाऊजी. तर ते आले आणि केक कटिंग झाला आणि म्हणून मयूरला त्या घरातल्याच टी शर्टवर केक कटिंग करावा लागला. आणि फॉर्च्युनेट इतकं चांगलं आहे, महाराजांची कृपा, केक कटिंग केला आणि तेवढ्यात त्या दादाने पटकन लॉक उघडलं. कारण तो अर्धा तास झाला तो लॉक उघडत होता, त्याला ते करता नव्हतं येत. पण ते त्या क्षणात पटकन ते ओपन झालं आणि मग आरोही आणि तिचे पप्पा जाऊन चेंज केले. खरं तर मी पण चेंज करणार होती पण इतकी गडबड होती म्हटलं की जाऊ दे. मग त्या दोघांनी चेंज केलं आणि परत मग त्यांना केक वगैरे बनवले, थोडेसे फोटो सेशन फोटोशूट केलं. आणि आता ते गेले आहे बाहेर आणि आता मी आवरते
आणि आम्ही चाललो आहे बाहेर जेवायला आणि आम्हाला शगुनची थाळी ही ऑल टाइम फेवरेट आहे आमच्या. आम्हाला खूप आवडते, म्हणजे मला तरी आवडते शगुनची थाळी. नाशिकच्या लोकांना माहिती कुठली ऍड नाहीये, पण तिथलं काय आवडतं माहिती का, दाल खिचडा आणि कढी. हा, तर आम्ही ते खायला चाललोय. आता दुसरीकडे जाऊन काहीच खाण्याची इच्छा नाही. तुम्हाला मी थोडंसं काम दाखवते की पसारा बघा, आणि ते काम पण तुम्हाला दाखवते की कुठपर्यंत काम आलेलं आहे आपल्या घराचं. चला थांब एक मिनिट, थांब. हे बघा, हे स्वामी बऱ्यापैकी काम असं ऑलमोस्ट झालेलं आहे. झालेलं नाही आहे, अजून बरंच बाकी आहे. तरी असं आहे आता. आता उद्या अजून बरंच काम होईल, कारण आतले पण अजून बरेच सेक्शन करायचे बाकी आहे. आणि सगळ्यात मला काय आवडलं माहिती का, हा कॉर्नर आवडला मला. या कपाटांपेक्षा हा कॉर्नर आवडला. या कॉर्नरला पण अजून दोन शेल्फ वरती येणार आहे, दोन खाली येणार आहे, आणि हे असं आहे. तर आता आणि हा बाकीचा पसार आहे, तो होईल अजून. दिवस आपलाच आहे, दिवस काय, दिवस जरी आपला आहे तरी बाकीचेही कामं तेवढेच महत्वाचे. असो, तर हे आहे कामाचं अपडेट. लवकरच महाराजांच्या कृपेने सोमवार मंगळवारपर्यंत होपफुली पूर्ण होईल. तर बाहेरचं पण काम बाकी आहे, म्हणजे सेफ्टी डोअरचं. पण ते घरातलं एकदा झालं की बाहेरचं ते बाहेरचं बाहेर करून घेतील, इतका त्रास नाही होणार. पण हे घरातलं काम लय महत्वाचं आहे. पण काढले आम्ही चार पाच दिवस, चार पाच दिवस नाही, हो छान, चार पाच दिवस काढले. अजून बाकीचे अजून तीन चार दिवस, चार पाच दिवसच म्हणेल मी, बघू असं होतं. तर छोटासा यांचा वाढदिवसाचा व्लॉग होता, तुमच्यासोबत शेअर करायचा होता. बरेच जण म्हणत असतात, बऱ्याच बायकांची रिक्वेस्ट असते की ताई तू व्लॉग करत जा, व्लॉग करत जा. पण अहो माझी परिस्थिती तुम्ही समजून घ्या. आणि मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे की तुझे अनुभव शेअर कर. मी लवकरच करणार आहे, काळजी करू नका. तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. पण काय होतं माहिती का, कधी कधी स्वामी सेवेवर, स्वामींबद्दल कोणीतरी असं बोलतं ना, अशी तळाची आग मस्त कला येते ना, खूप जास्त संताप होतो. आणि आम्हाला कमेंट्स करणारे, आमच्या सेवेवर बोलणारे, मीच असो किंवा कुठला पण युट्यूबर असो, आम्ही जेव्हा महाराजांबद्दल सांगत असतो तेव्हा तळमळीने सांगत असतो. आणि आमच्या सेवेवर बोलणारे जेव्हा आम्हाला कमेंट्स करतात, आणि त्यांची प्रोफाईल जेव्हा आम्ही चेक करतो ना, त्यांच्या मुली वेगवेगळ्या पद्धतीचे शॉर्ट्स तयार करत असतात, रील्स असतात त्यांचे, काहीतरी खूप लहान लहान मुली, म्हणजे तुम्ही माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलीला तर आजपर्यंत कोणी असं बोललं नाही टचवूड महाराजांच्या कृपेने, पण जेव्हा त्यांचे व्हिडिओज आम्ही जेव्हा बघतो त्यांच्या मुली, तर तुम्ही आम्हाला आमच्या सेवेबद्दल बोलता, आमच्या संस्कारांबद्दल बोलता. तुम्ही तुमचे संस्कार बघा, तुम्ही तुमच्या मुलींना कसे संस्कार देताय. आय नो थोडंसं जास्त बोलतीये, पण जेव्हा महाराजांच्या सेवेबद्दल असं बोलल्या जातं तेव्हा खूप जास्त राग येतो. आपलं पाहून कोण काय करत आहे याच्याशी कधीच घेणं देणं नाही ठेवलं मी, की माझं पाहून कोण काहीतरी करतंय, काहीच नाहीये. आपण आध्यात्मिक मार्गात आहोत, कोणीही स्वतःचे रूल्स किंवा कोणीही स्वतःची सेवा स्वतः तयार करत नाही. ज्या गोष्टी आम्हाला माहिती आहे, ज्या गोष्टी लहानाचं आम्ही, ज्या गोष्टी करत करत, ज्या सेवा करत करत आमच्या घरचे लहानाचे मोठे, म्हणजे आम्ही झालेलो आहोत किंवा घरच्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे, त्याच सेवा आम्ही तुमच्यापर्यंत सांगतो. ना की मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई याच्यावर माहिती दे, त्याच्यावर माहिती दे, पण नाही माहिती ती गोष्ट मला, तर मी तुम्हाला कसं काय सांगू. मी ज्या सेवा करते, माझं गुरुचरित्राचं पारायण, माझं दुर्गा सप्तशती, माझं स्वामीचरित्र पारायण, नवनाथ ग्रंथ, ज्याच्यावर मी छाती ठोकपणे बोलू शकते, कारण त्या सेवा मला माहिती आहे. ज्या सेवा माहिती नाही त्या तुम्हाला सांगण्यात काहीच अर्थ नाही. तर चला आता पटकन आवरते आणि आता बाहेर जेवायला जातो. आल्यावर उद्या परत शाळा आहे, परत आपलं रुटीन सुरू होणार आहे. तर छोटासा आरोहीच्या पप्पांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता, जो मी तुम्हाला केला. मी तुम्हाला सकाळी एक गोष्ट सांगितली जे तुम्हाला कळाली असेल मला काय म्हणायचं आहे, तर ते सरप्राईज मे बी पाडव्याला येईल. पाडव्याच्या दिवशी आम्ही ठरवलं आहे की ते पाडव्याच्या दिवशी ते गोष्ट खरेदी करायची आहे, काय घ्यायची आहे. सो ते तुम्हाला मी पाडव्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. तर चला व्हिडिओ इथे सेंड करते. सबस्क्राईब करा, भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.